नमस्कार, मी अनिल जाधव. आपल्या सगळ्यांचं ॲग्राऊंडमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता आपण आपल्या शेतीमाल बाजाराविषयीच्या महत्त्वाच्या तीन घडामोडी पाहणार आहोत. पहिली घडामोड जी आहे ती आपल्या तूर आणि उडदाच्या खरेदी संदर्भातली आहे. दुसरी घडामोड आपल्या तूर आणि हरभऱ्याच्या वर सरकारनं जे काही स्टॉक लिमिट लावलं आणि त्याच्यावर जो काही बाजारावर परिणाम होतो आहे त्यासंबंधीची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची घडामोड ही आपल्या कापूस बाजारासंबंधीची आहे. तर टप्प्याटप्प्यानं आपण या तीनही घडामोडी आणि त्याचा एकूणच परिणाम आपल्याला काय होऊ शकतो याचा आढावा घेणार आहोत. आणि सुरुवात करूयात की तूर आणि उडदापासून. आपले जे काही नवनिर्वाचित कृषीमंत्री आहेत शिवराजसिंह चौहान यांनी एक मीटिंग घेतली आहे शुक्रवारी. आणि या मीटिंगमध्ये त्यांनी काही जे काही कडधान्य उत्पादक राज्याचे कृषीमंत्री आहेत त्यामध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री देखील उपस्थित होते. तर या कृषीमंत्र्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी एक घोषणा केली. तशी ती घोषणा केंद्र सरकारनं आधीच केलेली होती की आम्ही कडधान्याची संपूर्ण खरेदी करू. म्हणजे शेतकरी सरकारला जेवढं कडधान्य विकू इच्छितात किंवा शेतकऱ्यांची विकण्याची इच्छा आहे ते सगळं कडधान्य म्हणजे तूर उडीद हे सगळं सरकार खरेदी करेल. तर आता सरकारनं ई समृद्धी पोर्टलवरती याची नोंदणी सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भातच शिवराजसिंह यांनी राज्याच्या कृषीमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी त्या कृषीमंत्र्यांना आपल्या राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ई समृद्धी पोर्टलवर सरकारला हमीभावानं तूर आणि उडीद विक्रीची एक प्रोत्साहन द्यावं, त्यांना याकडे वळवावं अशी एक सूचना केली आणि त्यांनी आपापल्या राज्यांमध्ये जाऊन हे काम करावं असं देखील सांगितलं. आता दोन गोष्टी आहेत की पहिल्यांदा आपल्या मनात प्रश्न आला असेल की जर आम्ही समृद्धी पोर्टलवर नोंदणी केली म्हणजेच सरकारला तूर आणि उडीद विक्रीची जर समजा तिथं नोंदणी केली तर मग बाजारामध्ये जर भाव जास्त असेल तर मग आम्हाला केंद्र सरकारला किंवा मग नाफेडला ही तूर आणि उडीद विक्रीची सक्ती असेल का? तर तसं नाही आहे. केंद्र सरकारनं म्हणजे अमित शहा यांनी जेव्हा ह्या समृद्धी पोर्टलच्या ई समृद्धी पोर्टलच्या विषयी बोलताना आधी स्पष्ट केलं होतं की शेतकऱ्यांनी नोंदणी करून ठेवी आणि जर बाजारामध्ये भाव हमी भावापेक्षा जास्त असतील तर शेतकरी आपल्या खुल्या बाजारात म्हणजे व्यापाऱ्यांना आपला माल विकू शकतात. म्हणजे असं बंधन नाही की तुम्ही नोंदणी केली म्हणजेच सरकारला आपल्याला आपले तूर किंवा उडीद द्यावं लागेल म्हणून. तर आपला निर्णय आहे की बाजारामध्ये आपल्याला व्यापाऱ्याला द्यायचा आहे की सरकारला द्यायचा आहे. पण सरकारनं हा उपक्रम यासाठी राबवला आहे की ऐन पेरणीच्या काळामध्ये आपल्याला हमी भावाची एक शाश्वती असावी. आता सगळ्याच पिकांसाठी सरकारने करावं हे मान्य आहे, परंतु सरकारनं आता दोन पिकांसाठी तरी खरीपातल्या हे केलेलं आहे. आपल्यासाठी दोन महत्त्वाची तीच आहे, तूर आणि उडीद. आता हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये काय आता नाफेड आणि NCCFसाठी साहजिकच ही नोंदणी होणार आहे, नंतर नाफेड खरेदी करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जेव्हा नाफेडला तूर किंवा मग हरभरा घालायचो, आता मागच्या दोन वर्षांमध्ये सरकारनं तूर खरेदी केली नाही, परंतु याआधीचा अनुभव आपला असा आहे की आपल्याला जे काही मध्यस्थ खरेदी संस्था आहेत किंवा मग शेतकरी उत्पादक कंपन्या आहे की ज्यांना ते खरेदीची परवानगी मिळाली, आपल्याला त्यांना माल द्यायला लागायचा आणि नंतर त्यांच्या थ्रू पेमेंट आपल्याकडे यायचं किंवा मग नाफेडकडून यायचं. नंतर शेतकऱ्यांना पेमेंटच्या खूप अडचणी यायच्या, पण आता थेट नाफेडकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि त्यासाठी काही टाईम लिमिटसुद्धा देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आता सरकारनं हे काय केलं तर सरकारला मागच्या वर्षभरात चांगलाच अनुभव आला की जर आपण शेतकऱ्यांना चांगला एक परतावा दिला नाही, थोडक्यात सरकार शेतकऱ्यांना जर आपण हमी भाव दिला नाही किंवा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही तर शेतकरी लागवड कमी करतात, याचा अनुभव मागच्या वर्षी आलेला आहे. कारण त्याच्या आधीच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की हमी भावसुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. मूग असेल, उडीद असेल किंवा तुरीसाठी मागच्या वर्षी दुष्काळच होता आणि त्यातल्या लागवडसुद्धा देखील कमी झाली, त्यामुळे उत्पादन कमी झालं आणि भाव अचानक वाढले. आयात करून देखील भाव कमी झाले नाही, त्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतला. आणि सरकारच्या वतीनं असं देखील सांगितलं जात आहे की भारतात सध्या खाद्यतेल आणि कडधान्य म्हणजेच आपल्या डाळी याच्यामध्ये आयातीवर काही प्रमाणात अवलंबून आहे. खाद्यतेलामधले जे अवलंबित्व आहे ते 50% जास्त आहे, म्हणजे 53-56% दरम्यान सांगितला जातो आकडा. कडधान्यामध्ये 10-12% आपल्याला आयात करावे लागते की म्हणजे जेवढं कडधान्य लागतं त्याचं 10-12% आयात करावे लागते. कृषीमंत्र्यांनी असंही सांगितलं की 2017-18 भारताला एकूण गरजेच्या म्हणजे 2015-16 दरम्यान एकूण गरजेच्या 30% आयात करायला लागायची, आता ती केवळ 10% करावं लागते असा देखील दावा त्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये सरकारनं एकदा सांगितलं की म्हणजे आम्ही खरीपाच्या तोंडावरच नोंदणीची ही प्रक्रिया का राबवतो आहे, तर सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की जेव्हा
पीक हाती आल्यानंतर शेतकऱ्याची नोंदणी चालू व्हायची आणि खरेदी सुरू व्हायची तेव्हा खरेदीचा एक गोंधळ उडायचा की नेमकं किती शेतकरी कोणत्या केंद्रावरती आपले माल विकणार आहेत. त्यानंतर बारदाण्याची समस्या यायची, त्यानंतर साठवणुकीची समस्या यायची, त्यानंतर वाहतुकीची समस्या यायची, म्हणजे लॉजिस्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात एक प्रॉब्लेम यायचा, समस्या यायची. मग याच्यावर उपाय करण्यासाठी सरकारनं काय केलं, एकतर शेतकऱ्यांना शाश्वती व्हावी की सरकार आपला माल खरेदी करणार आहे त्यासाठी एक ही नोंदणी महत्त्वाची आहे, आणि खरेदीच्या दरम्यान हे जे काही अडचणी येत होत्या की कुठं बारदानाच वेळेत पोहोचत नव्हता किंवा मग साठवणुकीची व्यवस्था नसायची, वाहतुकीची व्यवस्था नसायची, तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी सरकारनं आधीपासून जी प्रक्रिया राबवणं सुरू केलं. एकदा शेतकऱ्यांची नोंदणी झाली की सरकारकडे हा डाटा जाईल की नेमकं कोणत्या तालुक्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी आपल्याकडं विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे आणि त्यासाठी किती खरेदी केंद्र द्यावं लागतील, आणि त्या खरेदी केंद्रांवरती बारदानं असेल, साठवणुकीची व्यवस्था असेल, वाहतूक असेल, एकूणच लॉजिस्टिकची जी व्यवस्था ती किती प्रमाणात उपलब्ध करून द्यावी लागेल. तर ही सगळी व्यवस्था आधीच करण्यासाठी, खरेदी विक्रीची व्यवस्था ही सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं देखील आपल्या कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. आता तसं पाहिलं तर आपल्याला ही जी प्रक्रिया आहे ही शेतकऱ्यांच्या तशी फायद्याची दिसते, परंतु हमीभावाच्या दृष्टीनं थोडीशी नाराजी शेतकऱ्यांची दिसते की सरकारनं जो काही हमीभाव जाहीर केला की म्हणजे ही सगळी प्रक्रिया कशावर बेस आहे की हमीभावावरती, तर तुरीचा हमीभाव आहे 7,550 रुपये आणि उडदाचा हमीभाव 7,400 रुपये. तर यंदा परिस्थिती अशी आहे की गेले वर्षभर तूर आणि उडदाला चांगला भाव मिळाला, त्यामुळे यंदा लागवड देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्या जो काही बाजार दिसतो आहे, जर लागवड वाढली म्हणजे लागवड वाढते हे आपल्याला स्पष्ट दिसतं आहे प्रत्येक भागामध्ये, बियाणे विक्रीवरूनसुद्धा दिसतं आहे किंवा शेतकऱ्यांशी बोलल्यानंतरसुद्धा दिसतं आहे की ह्या दोन पिकांची सध्या लागवड वाढताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं साहजिकच प्राथमिक अंदाज असा लावला जातो की पुढच्या काळामध्ये कदाचित उत्पादन वाढू शकतं. जर उत्पादन वाढायचा अंदाज आला किंवा आधीच काही विदेशातूनसुद्धा आयातीसाठी सरकार प्रयत्न करतं तर याचा एकूणच दबाव आपल्या बाजारभावावरती येऊ शकतो. सध्या तुरीचे जे काही बाजारभाव आहेत त्याच्यावर कमी बाजारभाव होऊ शकतो. एखाद्या वेळेस मार्केट जर समजा कमी झालं तर या परिस्थितीमध्ये नोंदणी करायला शेतकऱ्यांना हरकत नाही, म्हणजे तसं बंधनही नाही की आपण नोंदणी केली म्हणजेच आपल्याला माल सरकारला द्यावा लागेल. आपण आपल्या मालाचे आपण मालक आहोत की आपल्याला सरकारला द्यायचा का दुसरीकडे विकायचा आहे. आता ही झाली महत्त्वाची घडामोड. दुसरी घडामोड अशी आहे की केंद्र सरकारनं शुक्रवारी स्टॉक लिमिट लावलं आहे तूर आणि हरभऱ्यावरती. आता तुम्ही म्हणाल हे काय, आता सरकारनं तर आधी तुम्ही घडामोड सांगितले की सरकारनं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल आम्हाला द्यावा, जास्त पेरणी करावी, जास्त उत्पादन घ्यावं आणि दुसरीकडे भाव पाडण्याचा प्रयत्न करते. तर सरकारनं जसं केलं आहे, सरकारनं तूर हरभरा त्याच्यासोबत काबुली हरभराचा देखील समावेश आहे, त्याच्यावर स्टॉक लिमिट लावलं आणि हे स्टॉक लिमिट असणार आहे 30 सप्टेंबरपर्यंत. त्यानंतर आपला नवीन माल बाजारात यायला लागतो तुरीचा, सप्टेंबरपासूनच काही बाजारांमध्ये यायला लागतो पण नोव्हेंबरपासून जास्तीत जास्त आवक चालू होत असते. तर सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत स्टॉक लिमिट लावलं, काबुली चण्याचा देखील त्याचा समावेश आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत असल्यामुळं तसंच रिटेलर म्हणजे काही घाऊक व्यापारी त्यांच्यासाठी 200 टनांची मर्यादा आहे आणि जे काही किरकोळ व्यापारी आहेत त्यांच्यासाठी 5 टनांची आहे. प्रक्रियादार किंवा आयातदार यांच्यासाठी देखील तशीच एक 200 टनांची किंवा मग त्यांच्या एकूणच कपॅसिटीच्या 3 महिन्यांची अशी एक स्टॉक लिमिट आहे. आणि जे काही आयातदार आहेत त्यांनी एकदा तूर किंवा हरभऱ्याची आयात केली तर 45 दिवसांच्या आतमध्ये त्यांनी आयात केलेला माल हा बाजारात उतरावा लागेल, म्हणजे त्याचा स्टॉक 45 दिवसांपेक्षा जास्त करता येणार नाही. हा एक भाग झाला. तसंच केंद्र ग्राहक व्यवहार विभाग हा आता एकदम डोळ्यात तेल टाकून देशामध्ये तुरीचा आणि हरभऱ्याचा किती स्टॉक आहे याच्यावर नजर ठेवून आहे, पाहणी करते, त्याचे आकडे तपासले जात आहेत आणि वेळोवेळी आपल्याकडचा स्टॉक सगळ्या व्यापाऱ्यांनी, आयातदारांनी, प्रक्रियादारांनी केंद्र सरकारला कळवावा आणि त्याचं मॉनिटरिंग राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती होईल असा देखील निर्णय आता केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं घेतलेला आहे. याचा परिणाम असा झाला की स्टॉक लिमिट लावल्यानंतर तूर आणि हरभऱ्याच्या भावामध्ये काही प्रमाणात आपल्याला चढ म्हणजे थोडीशी नरमाई येताना दिसली. शनिवारपर्यंत जर आपण बाजार बघितले तर शनिवारच्या बाजारामध्ये आयात तुरीचे भाव हे 100 ते 200 रुपयांनी तुटले होते, त्यामुळे आयात तूर 11,300 ते 11,600 रुपयांच्या दरम्यान विकली गेली. देशातल्या बाजारात 50 ते 100 रुपयांनीच भाव कमी झाले होते. बिल्टी रेटमध्ये आपण जे म्हणतो, बिल्टी म्हणजे जे काही आपले एकदा लिलाव संपले आणि नंतर जो काही व्यापाऱ्यांकडचा शेतकऱ्यांना विकलेला माल पुढं घाऊक व्यापाऱ्याकडे पाठवला जातो पुढच्या मार्केटमध्ये, तो 12,100 ते 12,500 रुपये होता आणि बाजार समित्यांमध्ये जो काही आपल्या शेतकऱ्यांना रेट मिळतो आहे तो 11,000 ते 11,500 रुपये होता.
आता हरभऱ्याचे देखील स्टॉक लिमिट आहे, त्यामुळे हरभऱ्याच्या भावामध्ये देखील 100 ते 200 रुपयांची नरमाई आली. आयात तुरीच्या भाव सॉरी आयात हरभऱ्याचे भाव देखील थोडेसे कमी होऊन 6,300 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान होते. आपल्या बाजार समित्यातले भाव देखील 5,900 ते 6,300 रुपयांच्या दरम्यान होते, आणि जे काही बिल्टी मार्केट आहे ते आपलं 6,200 ते 6,700 रुपयांच्या दरम्यान होतं. म्हणजे सरकारनं स्टॉक लिमिट लावल्यानंतर आधी आपल्याला अनुभव येत होता की मार्केट 400-500 रुपयांनी तुटायचं, एवढा काही अनुभव आला नाही आहे. आणि पुढच्या काळामध्ये याची शक्यता देखील कमी दिसते, कारण उपलब्धता कमी आहे. आता सध्या म्हणजे आता लगेच सगळं नवीन माल येणार नाही आहे. आयात आहे, आयात किती येऊ शकते हे मार्केटने आधीच गृहित धरलेलं आहे, किती आयाती होऊ शकते पुढच्या काळामध्ये देखील. हा एकूणच पुढचा आयातीचा अंदाज धरून, देशातली उपलब्धता धरून, त्यानुसार हे मार्केट चालू आहे. आणि सरकारच्या निर्णयाचा फार काही मोठा परिणाम होईल किंवा आताची जो काही नरमाई आलेली आहे ती पुढच्या काही काळांमध्ये भाव पुन्हा त्या पातळीवर पोहोचू शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे. आता हे होते सरकारचे तसं म्हणलं तर दोन्ही परस्पर विरोधी निर्णय. एकतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायचं, तुम्ही तूर लावा, कडधान्यांचे जास्तीत जास्त लागवड करा, आम्ही तुम्हाला हमी भावानं खरेदीचा एक शाश्वती देतो. आणि दुसरीकडं वाढलेले जे भाव आहेत ते कमी करण्याचा, म्हणजे कदाचित सरकारला वाट असं हिशोब असावा की याचे भाव तुरीचे किंवा कडधान्याचे भाव हमी भावाच्या दरम्यान यावे आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल सरकारलाच विकावा. कारण मागचा सरकारला अनुभव आहे की हमी भावापेक्षा जास्त रेट असल्यामुळं सरकार शेतकऱ्यांनी माल विकला नव्हता, त्यामुळं सरकारकडे स्टॉक कमी आहे. आता तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे कापसा संदर्भातली. आता मागच्या 3-4 दिवसांपूर्वी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाची एक बैठक झाली होती. दर महिन्याला त्यांची बैठक होत असते. तर त्या बैठकीमध्ये असोसिएशननं पुन्हा देशातलं जे काही कापूस उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या अंदाजामध्ये वाढ केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की यापूर्वीचा अंदाज 309 लाख गाठींचा होता. आता जून महिन्याच्या अंदाजामध्ये त्यांनी वाढ करून 317 लाख आणि 70 हजार म्हणजे जवळजवळ 318 लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच आधीच्या वर्षी म्हणजे 2022-23 हंगामात म्हणजे मागच्या वर्षीमध्ये जवळपास 319 लाख गाठींचं उत्पादन होतं, त्यापेक्षा केवळ 1 लाख गाठी उत्पादन कमी आहे असं आता या संघटनेचं म्हणणं आहे. या संघटनेने असं देखील म्हटलं की मेच्या अखेरपर्यंत देशातल्या बाजारांमध्ये जवळपास 300 लाख गाठी कापूस येऊन गेला, म्हणजे 298 लाख गाठींच्या दरम्यान कापूस येऊन गेलेला आहे. आणि भारताची जी कापूस आयात आहे ती कापूस आयात आधीच्या अंदाजानुसार 12 लाख गाठींची होती की 12 लाख गाठींच्या दरम्यान कापूस येईल, परंतु नवीन अंदाजात त्यांनी म्हटलं आहे की आयात वाढणार आहे आणि 16,40,000 गाठींपर्यंत आयात होऊ शकते. तसंच त्यांनी जो काही निर्यातीचा आकडा दिला आहे तो निर्यातीचा आकडा पण समाधानकारक आहे. आधीच्या अंदाजामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की 22 लाख गाठींपर्यंत कदाचित निर्यात होऊ शकते, पण आता 26 लाख गाठींपर्यंत निर्यात होईल असा अंदाज दिला आहे. आणि जवळपास 23 लाख गाठी कापूस आता मेपर्यंत निर्यात झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यातल्या त्यात जमेची बाजू अशी आहे, आता तुम्ही म्हणाल की आता कापसाचं काय घेऊन बसला, आता आम्ही सगळ्यांनी तर कापूस विकलेला आहे, परंतु आपला जो माल आहे त्याच्यात वर्षभरात काय काय चालतं, कसं कसं चालतं आहे, आणि पुढचे एक अंदाज गृहित धरून किंवा प्रत्येक पातळीवर जो काय अंदाज चालतो, सेंटिमेंट चालतो, त्यानुसार बाजारामध्ये परिणाम होत असतो. आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये की जे ऑफ सीझनमध्ये सगळेजण अपेक्षा करत होतो, आपणसुद्धा अपेक्षा करत होतो की कापसाचे भाव हे तेजीमध्ये राहतील, परंतु हे जे काही पुढचे एक आराखडे बांधले जात होते की नेमकं उत्पादन बाजारात येणारे कापूस, आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती किंवा मग आर्थिक धोरणं हे गृहीत धरून मार्केट त्यानुसार गेलं. आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही मार्केट हे दबावातच आहे, निचांकी पातळीवर टिकून आहे. आता आपल्या देशातला कापसाचा जो काही महत्त्वाचा देश आहे, ग्राहक देश आहे, तो आहे बांगलादेश. बांगलादेश काय झालं की कापूस बाजारामध्ये अनिश्चित परिस्थिती आहे, त्यामुळे देशातले उद्योग असतील किंवा मग बांगलादेश असेल किंवा इतर कापूस जास्त वापर होणारे देश आहेत, तर या देशातले उद्योग गरजेप्रमाणेच कापसाची खरेदी करतायत. त्यामुळं बांगलादेशचं झालं असं की बांगलादेशमधल्या उद्योगांची सुद्धा ही स्थिती आहे, त्यांनी आता गरजेपुरता कापूस खरेदी करतात मागच्या काही महिन्यांपासून. आणि झालं असं की ह्या उद्योगांना गरजेपुरता कापूस खरेदी करण्याचं जे काही ठरवलेलं आहे किंवा एकूणच जे काही आपल्याला ट्रेंड दिसतो आहे, त्यामुळं त्यांना भारताकडून कापूस घेणं परवडतं. कारण अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमधून कापूस आयात करायचं म्हटलं की त्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु भारतातून जर कापूस आयात करायचा म्हटलं तर त्यांना 5 ते 6 दिवसांमध्ये कापूस पोहोचतो. त्यामुळं त्यांना गरजेप्रमाणे जर कापूस खरेदी करायचा असेल तर भारताकडून कापूस घेणं परवडतं. त्यामुळं बांगलादेशी उद्योग आता भारताकडून कापूस घेत आहेत, त्यामुळं भारताच्या कापूस निर्यातीत देखील वाढ होत आहेत. बांगलादेश महिन्याला सध्या तरी 1 ते 1.5 लाख गाठींची आयात भारतातून करतो आहे, त्यामुळं कापसाच्या याला एकूण भारतीय कापूस मार्केटला काहीसा आधार मिळतो आहे.
अपेक्षा अशी होती की मे आणि जून महिन्यामध्ये कापूस मार्केट 8,000 रुपयांचा टप्पा पार करेल, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातली अनिश्चित परिस्थिती आणि देशातले बाजार की जो आंतरराष्ट्रीय बाजाराकडे डोळे लावून बसलेला आहे, त्यामुळं एकूणच परिस्थिती बदलली, तेजी थोडीशी कमी झाली, पण आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे आपल्याकडे भाव पडलेले नव्हते. हे एक विशेष आहे की देशातल्या बाजारातसुद्धा उद्योग जसं बांगलादेशचं चालू आहे, आपल्याकडे की स्टॉक असा मोठ्या प्रमाणात कोणी केलेला नाही आहे असं सांगितलं जातं की उद्योगांनासुद्धा कापसाची गरज आहे. परंतु या पुढच्या काळामध्ये एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारातला ट्रेंड कसा बदलतो, सेंटिमेंट कसं बदलतं आणि उद्योगांची खरेदी कशी राहते यानुसार आपल्याला मार्केटमध्ये रेट दिसेल. सध्या कापसाला रेट जो आहे तो 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान आहे. आता शेतकऱ्यांनी जवळपास कापूस विकलेला असतो, यापुढचे एक काही शेतकरी असतात बोटावर मोजणे एवढे किंवा मग व्यापारी असतात छोटे मोठे, तर त्यांच्याकडं कापसाचा स्टॉक असू शकतो. तरी पण एक अपडेट आपल्यापर्यंत असावी की नेमकं मार्केटमध्ये काय चालू आहे. एक आपण जर वर्षभराचा ट्रॅक ठेवला की मार्केटमध्ये कसं कसं काय काय घडामोडी घडतात, तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होत असतो. तर ह्या महत्त्वाच्या 3 घडामोडी आपल्याला कळवायच्या होत्या, आपल्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. तर आणखीन काही नवीन घडामोडी असेल तर आपण पुन्हा पुढच्या वेळी भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.